नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाची तेवीस जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत मोठा वाद ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं मोर्चे बांधणी सुरू केली असून महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणार असल्याचं सगळ्यात पक्षाकडून बोललं जात आहे परंतु या अठ्ठेचाळीस जागांचं विभाजन काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशा तीन पक्षात करायचं आहे अशी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आग्रही भूमिका आहे मात्र राज्यातील या अठ्ठेचाळीस पैकी अनेक जागेवरती तिन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढू इच्छित आहे त्यामुळे जागावाटपाचा ते निर्माण झाला असून महाविकास आघाडीमध्ये वादाची थिणगी पडली आहे राज्य पातळीवरील हे वाद राज्यांतर्गत सोडवले जावेत असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे तसेच इतर अनेक पक्षही महाविकास आघाडीत येण्याची संधी शोधत आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र हे सर्व सुरू असताना जागावाटपाबाबत ठाकरे गटानं मांडलेला प्रस्ताव काँग्रेस पक्षाने फेट फेटाळल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटानं तेवीस जागांची मागणी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आपला प्रस्ताव सादर केला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं ठाकरे गटाची ही मागणी अमान्य करत त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान शिवसेनेच्या बंडखोरीनंतर दोन गटात विभागणी झाली त्यामुळे ठाकरे गटानं अठ्ठेचाळीस पैकी तेवीस जागांची मागणी केली होती परंतु त्यांच्यातील बरेचसे सदस्य एकनाथ शिंदे गटाकडे आहेत त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याने त्यांच्या पुढे मोठं आव्हान आहे असं काँग्रेस नेते संजय निरपौने यांनी म्हटलं आहे तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने जागा वाटपाबाबत संघर्ष टाळावा ठाकरे गट तेवीस जागाची मागणी करू शकत नाही कारण त्यांच्याकडे उमेदवारच नाही शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे गटात गेले आहे त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत त्यामुळे ठाकरे गटानं अतताईची भूमिका घेऊ नये एवढंच नाही तर ठाकरे गटाला एवढ्या जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्या जाऊ शकत नाही असं देखील काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे ठाकरे गटाची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या जागावाटपाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा